बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे. आपल्या रफ अँड टफ भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा हा इशारा आहे शिंदे सरकारला. रवी राणा यांनी खोके घेतल्याचा आरोप केला आणि बच्चू कडू यांच्या तो चांगलाच जिव्हारी लागला आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले इतरही अनेक आमदार दुखावले गेल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे. 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बाब, हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला, आमच्या अस्तित्वाला प्रश्न. आज बच्चू कडूवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं, उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी कष्ट घेतले, तुम्हाला माहीत आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल आम्ही पाहतो राज्यामध्ये पडताना दिसतो. हा भाग सगळा 1 तारखेला आता आम्ही आमदार लोक बसणार आहोत, कारण त्यांनाही प्रश्न आहे काय अशा प्रकारचं हे वातावरण घेऊन गावात जाणं, लोकांचे कामं करणं आणि त्याच्यात गावातल्या लोकांच्या डोक्यात वेगळं. साधं वर्गणी मागायला आलं लोक असं म्हणणार का तुम्ही तर 50 खोके घेतले, मग आम्हाला कोण 5,000 देत आहे, हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आणि म्हणून हे कायमचा हा प्रश्न मिटला पाहिजे. हा जो डाग आमच्या याच्यावर लागलेला आहे, सत्तांतर होत राहतात पण त्या सत्तांतरासोबत जे चुकीचे आरोप लावले जातं ज्याच्यात कुठलंही तथ्य नसतं, विरोधक लावतं इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपल्या घरातला माणूस लावतं हे फार चुकीचं आहे. याच्यामध्ये सगळे बदलाम होत आहे, CM पासून डेप्युटी CM पासून तर सगळे आम्हीच होतोय असं नाही आहे, तर हे निकाली लागलं पाहिजे आमचं मत. या वादामध्ये आता बच्चू कडू यांनी तर थेट शिंदे आणि फडणवीस यांनाच ओढलं आहे आणि या दोघांनाही त्यांनी इशारा दिला आहे. सत्तांतर होत राहतात पण त्या सत्तांतरासोबत जे चुकीचे आरोप लावले जातं ज्याच्यात कुठलंही तथ्य नसतं, विरोधक लावतं इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपल्या घरातला माणूस लावतं हे फार चुकीचं आहे. याच्यामध्ये सगळे बदलाम होत आहे, CM पासून डेप्युटी CM पासून तर सगळे आम्हीच होतोय असं नाही आहे, तर हे निकाली लागलं पाहिजे आमचं मत. बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे हे उघड झालं आहे, त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याला शिंदेंकडून कसा प्रतिसाद मिळतो याची प्रतीक्षा आहे. पण यावर दीपक केसरकर यांनी मात्र बच्चू कडू यांना सौम्य शब्दात समज दिल्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे इतर आमदारांच्या वतीने ते बोलत असतील तर मला त्याची वस्तुस्थिती माहिती नाही, लवकरच ते मंत्रीपदी दिसतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे जो मनुष्य मंत्री बनणार आहे त्यांनी थोडासा संयमसुद्धा ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार आहे त्यांनी संयम राखावा असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं आहे. पण भाजपच्या वर्तुळातील रवी राणा यांनी केलेल्या खोक्यांच्या आरोपामुळे शिंदेंसोबतचे आमदार अस्वस्थ झाले असतील तर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा मार्ग काढतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर लोकमतला फॉलो करा.